पांडवांचा द्यूतात दारुण पराभव झालेला आहे हे पाहताच कौरव सभा मात्र जल्लोष करू लागली, आनंदाने नाचू लागली। कौरवांच्या सभेत सारे कौरव अभिमानाने छाती पुढे काढून बसलेले असताना पांडव मात्र राजसभेच्या एका कोपऱ्यात माना खाली घालून गळून बसले होते। द्यूतात पणाला लावून जिला हरविले आहे ती द्रौपदी अंतःपुरात कुठेतरी असावी। दुर्योधन अशा संधीची वाटच पाहत होता। त्याच्या मनात पांडवांच्याबद्दल असलेला क्रोध अगदी उफाळून येत होता। पांडवांचा राजसभेसमोर अपमान करण्याची ही सुवर्ण संधी अनायासे चालून आली होती आणि तो ती अजिबात सोडणार नव्हता। कौरव सभेत माकडाप्रमाणे उड्या मारत असलेल्या दुःशासनाला त्याने आज्ञा केली, द्यूता माझी आज हरविले पांडव बंधूंना, द्यूता माझी आज हरविले पांडव बंधूंना, द्रौपदीस तू झणी ये घेऊन बंधू दुःशासना। द्यूता माझी आज हरविले पांडव बंधूंना, द्यूता माझी आज हरविले पांडव बंधूंना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना। कथू नको तिज शब्दाने ही राजगृहाची स्थिती, अर्ध नग्न ती पाहून भीमा होईल गुंगमती। तिला ऐकू दे शतमुखातून स्वतःच अपमाना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना। क्षणैक आता नको विसावू राजा ज्ञा तुझही, तिला पाहण्या अधिक अधिरची कौरव बंधूही। राजसभेसी ये तिज घेऊन ओढून कुंताना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना। दासी असशी आजपासुनी सांग द्रौपदीस, नको दाखवू दयेस अथवा ढाळू अश्रूस। तिला म्हणावे नतमस्तक हो माझ्या सिंहासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना। भार्या असली जरी बंधूंची विस्मरते नाते, पुरुष फक्त तू अन अबलाती एवढेच स्मरते। राजसभेस तिच्या अश्रुतून घडवी तू स्नाना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना, द्रौपदीस तू झणिये घेऊन बंधू दुःशासना।